आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार 23 एप्रिलला निपाणीत. प्राध्यापक जोशींचा होणार सत्कार, काकासाहेब पाटील यांचा प्रचार. सीमा भागातल्या निपाणी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे 23 एप्रिलला येत आहेत. ज्येष्ठ नेते प्राध्यापक सुभाष जोशी यांनी भारतीय जनता पार्टीला विरोध करायचं ठरवलं आहे. प्राध्यापक जोशींच्या वाढदिवसाचं निमित्त साधून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे सोमवार 23 एप्रिलला निपाणीत येत आहेत. प्राध्यापक जोशी यांचा सत्कार आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा प्रचार असं दौऱ्याचं नियोजन असल्याचं कळतं. खासदार पवारांचा उपयोग या मतदारसंघात चांगला होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र मल्टी स्टेट असल्यानं या मतदारसंघावर प्रभाव पडणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील, पंचगंगेचे PM पाटील या नेत्यांचा या सभेमुळे निपाणी मतदारसंघात शिरकाव होऊ शकतो आणि याचाच फायदा कमी जास्त प्रमाणात काकासाहेब पाटील यांना अधिक होऊ शकतो. महानकर न्यूज साठी निपाणीहून दिलीप साळुंखे.